पोलिसांची ही मोठी कारवाई आहे. तब्बल 1200 किलो जे आहे गांजा जो आहे तो आज जाळण्यात आला. मोहीम पण सुरू केली, आपण काय सांगणार? हो, बरोबर आहे. आज इंटरनॅशनल डे अगेन्स्ट ड्रग अब्यूज आहे आणि त्या निमित्ताने वेगवेगळी मोहीम नागपूर शहर ड्रग फ्री नागपूर करण्याच्या उद्देशाने आज जोरात सुरू करत आहे. मागचे काळात पण अशा प्रकारचे मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली होती, परंतु आज विशेष दिवस असल्यामुळे आजपासून एक नवीन मोहीम सुरू करण्यात येत आहे. एक जे आमचे कडे मागचे काळात जप्त मुद्देमाल NDPS चे होते, त्यांना आज नाश करायची सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज नाश करायची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकूण 2700 KG अशा प्रकारचे माल पुढचे आठवड्यात नाश होईल. आज त्यापैकी 1200 किलो जे 4-5 महिन्यापूर्वी पाडी परिसरात पकडण्यात आली होती त्यांना आज आम्ही नाश करत आहोत. याचे व्यतिरिक्त आज नवीन पोस्टर्स आम्ही लॉन्च करत आहे आणि त्या पोस्टर्समध्ये एक नंबर, डेडिकेटेड नंबर त्यामध्ये नमूद आहे. त्या पोस्टर्स आम्ही जे काही पब्स, ढाबेज, इटिंग हाऊसेस आणि जे जे आमचे हॉटस्पॉट्स आहे जिथे ड्रग्सविषयी कन्झम्पशन किंवा पेडलिंग होत असल्याचे अभिलेखावर आहे तिथे आम्ही पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावणार आहे. आणि स्कूल्स, कॉलेजेसचे परिसरात पण कोटपा ॲक्ट आणि NDPS ॲक्ट अंतर्गत कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. मला नागपूर शहराची जनताला आव्हान राहील की यामध्ये जे डेडिकेटेड नंबर आहे आपली आयडेंटिटी सिक्रेट ठेवण्यात येईल. आपल्याकडे जे काही अशाबद्दलची माहिती असतील कृपया करून पोलिसांना कळवावी. जनताचे सहकार्य जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत 100% ड्रग फ्री नागपूर करण्यात यश कधीही मिळू शकत नाही. मला विश्वास आहे की नागपूर शहराची जनता पोलिसांसोबत पार्टनरशिप करून या मोहिमेला यशस्वी करण्यास मदत आम्हाला करतील. आम्ही आमचे NDPSL जे क्राईम ब्रांचला आहे ते आम्ही आणखी स्ट्रेंथन करत आहे. पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळे डेडिकेटेड NDPSLs आजपासून सुरू करण्यात येत आहे. तसेच DCP ऑफिसेसला प्रत्येक झोनला 4-4 नवीन सफारी गाडी देण्यात आलेली आहे. नॅरकॉप मोबाईल म्हणून तिथे डेडिकेटेड स्टाफ अधिकारी आणि कर्मचारी देण्यात आलेली आहे आणि व्हल्नरेबल वेळेवर हॉटस्पॉट्सचे ठिकाणी त्यांचे बारकाईने पेट्रोलिंग करून अशा प्रकारचे लोकांविरुद्ध कारवाई करेल. तसेच मागचे 5 वर्षाचे काळात पूर्ण NDPSमध्ये गुन्ह्यामध्ये एकूण अंदाजन 1300 आरोपीचे नाव काढण्यात आलेली आहे. ते 1300 आरोपी जे शहराचे आहेत त्यांच्याविरुद्ध पण मोठ्या प्रमाणात आमची मोहीम आजपासून सुरू होत आहे. थँक्यू सर.